तू बाहुल झालायस सीमा वहिनींच्या हातचं. सॉरी, फक्त सीमा वहिनीच नाही तर तिघींच्याही हातचं. सीमा वहिनी, राधा आणि रेवती. रेवती इनामदार, हे सुद्धा राधाचंच प्याद आहे. आणि राधाच्याच सांगण्यावरून रेवती तुला टॉर्चर करतीये. आणि तू मात्र, तू त्या तिघींचेही अजूनही तळवे ताटत बस फक्त. घाबरट केसर बास. बास. केसर जा इथून, प्लीज जा. जाणारच आहे. आणि तसाही तुझा माझा काही संबंध राहिलाच नाही. आता तुला दिली होती मी लग्नाची ऑफर. झाला असता आज तू सुद्धा 400 कोटींचा मालक. जसा माझा नवरा झालाय ना तसा. माझ्या बाबांच्या ऑफिसमध्ये मॅनेजर होता तो सुद्धा. तुलाच दिलेली पोस्ट पण तू नाकारलीस. पैसाही घालवलास आणि प्रेमही घालवलास. मी जाणारच आहे आता माझ्या नवऱ्याबरोबर वर्ल्ड टूरवर. राधाही जाईल विक्टर बरोबर. आणि तू, तू बसशील असाच रडत. आत्ता आहेस ना तसाच. बाय. दादा, तुम्ही आम्हाला बोलवलं. जरा महत्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. बसा ना. काय झालं दादा, काय बोलायचंय? तुम्ही बाळांनो, तुमचं आता नवीन घर शोधा. दादा, मध्ये अरे काय बोलतोयस तू? अरे शुद्धीवर आहेस का? अरे रंजूला आणि यशला तू वेगळं राहायला सांगतोयस? अरे यश हा एकच माणूस या घरात आहे की जो या घरातल्या प्रत्येक प्रसंगात सगळ्यांच्या जीवाला जीव देत आलाय, आणि त्याला तू बाहेर काढतोयस, वेगळं राहायला सांगतोयस? अरे मला ठाऊक का नाही, हे दोघं तर माझ्या जीवाचा तुकडा आहेत रे. मार्कंडच्या वेळेला ह्यांनी आपलं घर दुकान सगळं विकून पैसे उभे केले. पण मी ह्यांच्या भल्यासाठीच सांगतोय रे बाबा हे सगळं. ह्यांचं भविष्य सुरक्षित व्हावं, ह्यांना सुखाने राहायला जागा मिळावी म्हणून सांगतोय. मला काही कळलं नाही मधू. सांगतो हे बघ, सौरभची अक्कल ठिकाणावर कधी असतेच असं नाही. कित्येक वेळेला तो कोणाच्या तरी ऐकण्याने सांगण्याने वाटेल तसा वागत असतो. आणि केदार, तो तर काय पातळयंत्रीच मनुष्य आहे, त्याच्यावर विश्वास ठेवण्यात काहीच अर्थ नाही. आणि माझं काय, अर्धी लाकडं गेली आमची स्मशानात. मी आज आहे उद्या नाही. उद्या भविष्यामध्ये या दोन आमच्या चिरंजीवांनी जर ह्या जावयाला आणि माझ्या मुलीला सामानासकट घराबाहेर काढलं तर यांनी काय करायचं? तेव्हा शोधायला लागणार का? तहान लागल्यावर वीर नाही खणत घारू, आधीच खणून ठेवावी लागते. म्हणून सांगतोय आतापासूनच तुम्ही तुमचं घर शोधून ठेवा, म्हणजे पुढे भविष्यामध्ये असा कुठलाही प्रसंग आला
तरी निश्चिंत असाल तुम्ही। अरे मध्या मग मी आहे ना, यश माझ्या मित्राचा विरारला 1 BHK फ्लॅट आहे, रिकामाच असतो। मी बोलतो ना माझ्या मित्राशी, तू तिकडेच जाऊन राहा। हा नाही, नको नको घारू अण्णा, बोललात ना भरून पावला। मी करीन माझी काहीतरी व्यवस्था, पण खरा सांगू आता या घरातून कोणीच बाहेर पडायला नको असं मला वाटते। उलट मी म्हणतो जे बाहेर पडलेत ना त्यांना परत घरात आणला पाहिजे। खरा सांगतो घारू अण्णा, राधाला जेव्हापासून या घरातून बाहेर काढलाय ना तेव्हापासून या घरावर सारखी संकटाच येत आहेत। अहो ती घरची लक्ष्मी आहे हो, तिला सन्मानाने परत आणायला पाहिजे। विचार करा तुम्ही, फक्त हो म्हणा अपुरता। मी बघतो, मी जाऊन बोलतो ना तिच्याशी, तिला घेऊन येतो। राहिला प्रश्न सीमा वहिनीचा, तिचा गैरसमज दूर झाला की झाला काय? हा ती थोड्या दिवसांनी निवळेल ना, पण आपण राधाला आणायला पाहिजे, काय बोलता? ठीक आहे यशवंता, तू जे म्हणतोयस ते तू करू शकतोस। तुझ्या या योजनेला माझा पाठिंबा आहे। कित्येक दिवस झाले मी राधाला पाहिलेलं नाहीये रे, मलाही भेटायचं आहे। अभिमान वाटतो रे पोरा, अभिमान वाटतो। हा पण नवीन घर घ्याल ते मात्र तलाला नको, पहिल्या दुसऱ्या मजल्यावरच घ्या। गंमत केली। राधा हे सगळं काय चाललंय ग तुझ? हा एका पाठोपाठ एक असे किती धक्के देणार आहेस मला? आधी सीमा, मरेवती कशासाठी सोपवली आहे सौरभची जबाबदारी त्या रेवतीवर? मला मला मान्य आहे, रेवती तिची सगळी ताकद सौरभच्या मागे उभी करेल, मान्य आहे मला। पण तिने स्पष्टपणे सांगितलं ना तुला की तिच्याकडे दयामाया नाही, तक्रारीला जागा नाही। उद्या सौरभला ग्लॅमर मिळालं की तो तुला विसरून जाणार ही पूर्ण कल्पना दिली तिने तुला। हे हवंय का तुला? कशासाठी करतेस हे सगळं? मॅम काय बोलू नकोस तू, एक शब्द बोलू नकोस। सॉरी पण मी तरी हे सगळं का सांगते तुला? अधिकार काय आहे मला? मी कोण आहे तुझी? कुणी नाही ना, कुणी नाही। माझीच चूक आहे, आय एम सॉरी। चूक माझीच आहे की तुझी काळजी वाटते म्हणून पुन्हा पुन्हा पोट तिडकीने तुला सांगायला धावते मी, जीव तुटतो माझा म्हणून, पण तू ऐकणार नाहीयेस। जे सांगेन त्याच्या बरोबर उलट करणार तू। तुझ्या लग्नापासून हे चाललेलं आहे, स्वतः मनमानी करायची, चटके बसले तर ते चुपचाप सहन करायचे। मी काय करायचं? पाहत राहायचं नुसतं? नाही आई, कशी मनास सावरी एक नदी ती बिचारी, सावलीचे गीत गाता नाही उरी। मला मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे। सौरभ मोठा झाला, यशस्वी झाला तर तुला आनंद नाही होणार का? अगं राधा पण नाही नाही, तो मला नाही विसरणार। तो जेव्हा मोठा होईल, यशाच्या शिखरावर पोहोचेल आणि त्याच्या बाजूला मी नसीन ना, तर तो धावत येईल माझ्याकडे, याची खात्री आहे मला, खात्री आहे। बच्चा वेडी आशा बाळगून आहेस ग तू, काय सांगू मी तू?
भगवान सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत। हॅलो मॅडम, मला जरा राधाला भेटायचा होता। तुम्ही उद्या या आणि मला भेटा, ठीक आहे? डॉक्टर राधाना भेटायचा होता, आहेत ना त्या केबिन मध्ये? नाही, त्यांनाच बरं वाटत नव्हतं म्हणून त्या घरी गेल्यात, थोडा थकवा आला होता। पण असा अचानक एकदम थकवा का? आता बरी आहे ना ती? अहो प्रेग्नन्सी मध्ये होतं असं। काय का म्हणजे आमची राधा प्रेग्नंट आहे? नाही नाही, म्हणजे नाही, हे खरं नाहीये खरंच। हे बघा, मला खरा खरा काय ते सांगा, नाहीतर मी राधाला सांगेन ना तुम्ही मला सांगितलंय प्रेग्नंट आहे म्हणून। नाही नको नको, प्लीज नको, असं काही नका करू। हे बघा, मला राधा मॅमनीच सांगितलं होतं की प्लीज कोणाला सांगू नको म्हणून। म्हणजे आमची राधा प्रेग्नंट आहे? सौरभला माहित आहे? हो, सौरभ सर आणि त्यांच्या वहिनी या दोघांनाही माहिती आहे। काय काय सांगतेस काय? पण प्लीज प्लीज तुम्ही राधा मॅमना सांगू नका, प्लीज सर। नाही सांगणार, पण एका आठीवर मला सगळा खरा खरा सांग। ठीक आहे, खूप झुरले मी सौरभ तुझ्यासाठी, तू नाही कदर केलीस आणि आता तीच वेळ तुझ्यावर ओढवली। प्रेम प्रेम म्हणून तिच्या मागे धावत होतास आणि तिने तुला बरोबर बाजूला केलं आणि राधाच्याच सांगण्यावरून रेवती तुला टॉर्चर करतीये। रागावू नको सौरभ, पण ते बाळ तरी तुझं आहे की नाही कोणास ठाऊक। नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, दाखवतो आज सगळ्यांना। भयंकर वास होते ने, काय राधा मॅडम ओळखलं का? काय विचारतोय मी सौरभ, प्लीज। येस, राधा मनोहरांनी मला ओळखलेलंय, वा। पण तुम्ही इथे कशा? त्या विक्टर कडे नाही गेली? सौरभ काय बोलतोयस काय तू?
मैम शांत व्हा, मी बोलते त्याच्याशी. अगं तुम्ही प्लीज आत जाता. राधा मैम, त्याला जे काय बोलायचं ते बोलू दे आणि माझी काळजी करू नका. प्लीज मैम, प्लीज रिक्वेस्ट आहे माझी. आय एम सॉरी मैम. वाह, गुड, एक्सलेंट परफॉर्मन्स. भीती वाटली ना की सई मॅडमला सत्य कळलं तर सगळी बोंबा बोंब माझी बाजू घेणार म्हणून त्यांना आत पाठवून दिलं. पण काय ना राधा मॅडम, तुमचा सगळा डाव कळलाय आता मला. सगळं कळलंय, ए टू झेड. तुमची हुशारी दाखवायला तुम्हाला एक मूर्ख असं खेळणं पाहिजे होत. किल्ली द्यायचं खेळणं म्हणून लग्न केलं माझ्याशी. तुमच्या तालावर नाचणार एक माकड हवं होतं तुम्हाला. अरे सापडलं. पण काय ना, आता मी हुशार झालोय, नाही ऐकून घेणार. आणि मी डोकं वर काढू नये, शहाणपणा करू नये. तुम्हीच ग्रेट वाटावं. कोणत्या घरात एकत्र राहायचं नाटक केलं एकत्र. तिकडे एक शहाणी बाई आहे ना, सीमा वहिनी. तुम्ही आणि त्यांनी हुकूम सोडायचे आणि आम्ही तुमच्या तालावर नाचायचं. आता नाही होऊ देणार. बस आता नाही होऊ देणार. इतका मोठा होणार ना, इतका मोठा होईन की माझ्या समोर उभा राहताना चार वेळा विचार करावा लागेल सगळ्यांना. चार वेळा? किती वेळा? चार वेळा. सहा महिन्यात 10 कोटी रुपये उभे करायचे. तुम्हाला वाटलं असेल मला नाही जमणार. जमणार, जमणार. जमवून दाखवणार मी. आणि ते 10 कोटी रुपये असे तोंडावर फेकणार तुमच्या. लायकी दाखवणार तुम्हाला तुमची. तुम्हाला वाटतं ना कसंही वागवायला, कसंही लाथाडा. ऐकते येडे. आता नाही, आता माझं जग मी उभा करणार. दादा मॅडम, तुम्ही आता फ्री फ्री बर्ड. गो टू हेल. डायरेक्ट निघायचं म्हणजे शुद्ध आणि स्वच्छ मराठीत तुझा आणि माझा संबंध संपला. तुझा आणि माझा संबंध संपला. तुझा आणि माझा संबंध संपला. यू आर अ फ्री बर्ड. आता सुटायचं. कुठे जायचं? विक्टर डिकॉस्टा. Ha 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 ha!
त्यांच्या बरोबर भटकायला तुम्ही आता मोकळ्या. काय शेवटी महान चित्रकार आहेत, कागदावर दिवे लावलेत. इकडे तुमच्याकडे पण बहुतेक त्यांनीच दिवे लावलेत. बाळही बहुतेक त्यांचंच असाव, बाळही बहुतेक त्यांचंच असाव, बाळही बहुतेक त्यांचंच असाव. तेव्हा निघायचं आता. आजपासून तू माझी शत्रू, शत्रू नंबर एक. नाही, एक नंबरची नाही, शत्रू नंबर दोन. सीमा धर्माधिकारी शत्रू नंबर एक आणि दुसरी तू. तुम्हाला आता मी दाखवून देईन. गुड बाय. हट.